नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात कोल्हापूरच्या बातमीने। कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा दणदणीत विजय झालेला आहे। जयश्री जाधवांना 96,226 मतं मिळाली, तर भाजपच्या सत्यजित कदमांना 77,426 मतं मिळाली। जयश्री जाधव 20,000 अधिक मतांनी विजयी झाल्या। लक्षात घ्या, 20,000 अधिक मतांनी त्या विजयी झाल्या। काँग्रेसनं आपली जागा राखली आहे आणि या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही आपली ताकद पणाला लावली होती। दोन्ही पक्षांचे दिग्गज या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते। एकूणच ही थेट दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमधून आपण बघू शकतो की काँग्रेसचे कार्यकर्ते कशा प्रकारे जल्लोष करतायत। 14व्या फेरीपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली होती, कारण पहिल्या फेरीपासून 14व्या फेरीपर्यंत आणि तिथून पुढच्या 26व्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली होती। आणि ही आघाडी सुद्धा थोड्या थिरक्या मतांची नव्हती, तर 1,200 मतांची अशी ही आघाडी होती, जी खरं तर सत्यजित कदम यांना गाठणं थोडंसं कठीण होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही। कारण पहिल्या फेरीपासून 14व्या फेरीपर्यंत ज्यावेळी जयश्री जाधव यांनी आपली आघाडी कायम ठेवली, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जयश्री जाधव यांचं आमदारपदी विजयी झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे पोस्टर लावायला ठिकठिकाणी सुरुवातही केली होती। आणि त्यानंतर अंतिमतः आपण बघतोय, साधारण 2 पर्यंत जयश्री जाधवांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल असं म्हटलं जात होतं। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल, कारण कोल्हापूरकरांनी भरभरून मतं तुम्हाला दिलीत? हा विजय कोल्हापूरकरांचाच आहे, स्वाभिमानी जनतेचा आहे, त्यामुळे ह्याचं श्रेय मी कोल्हापूरकरांना देणार, कारण अण्णांच्या माघारी त्यांनी जबाबदारी पूर्ण केलेली आहे। खरं तर ही निवडणूक लादली गेली असा आरोप होत होता, खरं तर तुम्हाला, तुम्ही भाजपच्या नगरसेविका होता आणि काँग्रेसचा तुम्ही झेंडा हाती घेतला, नेमकं हा झेंडा हाती घेण्याचं कारण काय आणि भाजपकडं तुम्ही उमेदवारी मागितला होता का? तुम्हाला उमेदवारी द्यायला स्वतः चंद्रकांतदादा इथं आले होते? मी भाजपकडं उमेदवारी मागितली नव्हती, किंवा मी निवडणूक लढण्यासाठी पण माझी अजून मानसिकता नव्हती, तरी पण चंद्रकांतदादा माझ्याकडे आले, त्यांनी म्हटले की आमच्यामधून उभा राहा, आम्ही तुम्हाला म्हणजे आमदार करतो, काय असं काही पण मदत करतो, पण तुम्ही आमच्यातून उभा राहा। पण मी एक निर्णय घेतला, कारण माझे कार्यकर्ते वगैरे येत होते, मला भेटत होते, वहिनी तुम्ही असं थांबू नका, कारण अण्णाने खूप मोठं म्हणजे आम्हाला सहाय्य केलं आहे, तुम्ही अण्णा म्हणून तुमच्याकडे आम्ही बघणार, तर तुम्ही आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी। आणि असं बंटीसाहेब असतील, मुश्रीफसाहेब असतील, किंवा सगळीही म्हणजे कोल्हापूरचे आमचे नेते मंडळी, मालोजीराजे, मधुरी महाराजे किंवा क्षीरसागर, ह्या सगळ्यांनी मला सहाय्य केलं आणि माझे सगळे पदाधिकारी किंवा माझी सगळी म्हणजे आजी माझी नगरसेवक, माझी स्वाभिमानी जनता, ह्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहून मला जे एक म्हणजे त्यांनी जबाबदारी घेतली ती पूर्णपणे पार केली, त्यामुळं हा विजय हा त्या स्वाभिमानी माझ्या जनतेचाच आहे। ज्या
खरंतर अण्णांच्या माघारी चंद्रकांत दादांनी तुमची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पाठीराखी म्हणून उभे राहायला पाहिजे होतं, मात्र दुसरेच पाठीराखी तुमच्या पाठीमागेशी उभे राहिले आणि मोठा विजय संपादित झाला. ही निवडणूक जर बिनविरोध केली असती तर हा प्रश्न कुठलाच उद्भवला नसता किंवा ही निवडणूक लागलीच नसती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा ही निवडणूक शेवटच्या पातळीवरती गेली. विकास कामाचा मुद्दा कुठलाही या ठिकाणी आला नाही. जय श्रीरामच्या घोषणा अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी सुद्धा पाहायला मिळाल्या. कोल्हापूर पुरोगामी विचारात आहे, ही शाहू नगरी आहे, ताराणीचा वसा इथं चालला जातो. कोल्हापूरची जनता खपवून घेणार नाही, कारण 18 पगडी जात इथं गुण्यागोविंदानं राहते. त्यामुळे हिंदुत्वाचा विषय काय, सगळे हिंदूच आहेत ना. पण ताराणीची नगरी तुम्ही म्हणत असताना दुसऱ्या बाजूला मात्र महिला एक काय काम करू शकणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं, हिनवलं गेलं होतं. मी बेचारी असते तर खंबीरपणे उभारले असते का? मी पहिल्यांदा नगरसेवका म्हणून काम केलेलं आहे, अण्णांनी मला रेग मारायला शिकवलेलं आहे. आता इथून पण माझं मी जबाबदारी घेतलेली आहे, माझी जनता आहे माझ्या पाठीशी. त्यामुळं एखाद्या वेळेस जे नावं ठेवतात त्यांच्या घरातल्या स्त्रिया चालतात आणि आम्ही का चालू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेत, प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. कुठलीही कोल्हापुरातली स्त्री अशी दुबळी पातळी नाही, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात अगदी आहे. त्यामुळं मी असं म्हणत नाही की मला जरी काय हे एका स्त्रीचा अपमान हा सगळ्या स्त्रियांचा अपमान असतोय. त्याला हे उत्तर या विजयानं मिळालं? नक्कीच विजयानं उत्तर मिळालेलं आहे. माझ्या महिला पण पाठीशी राहणाऱ्या कमी नाही आहेत, दाखवून दिलेलं आहे ताराणीच्या माझ्या महिलांनी सगळ्या. खरं तर अण्णांच्या माघारी तुमची जबाबदारी कोल्हापूरकरांनी घेतली, आता कोल्हापूरकरांची जबाबदारी तुम्ही कशी घेणार? जे जे अण्णांचं विजन आहे ते पूर्ण करणार आणि कोल्हापूर जनतेची मी सेवा करणार. अण्णा गेले पण अण्णा शिदोरी ठेवून गेले, त्यांचं नियोजन आहेत काही, ती नियोजन पूर्णपणे पार पाडणार. माझ्या पाठीशी आमचे पालकमंत्री असतील, इतर सगळे नेते मंडळी आहेत, नक्कीच पूर्ण करणार सगळं. नक्कीच एक महिला म्हणून हिनवलं गेलं, मात्र त्याला हे उत्तर या निवडणुकीच्या विजयानं मिळाल्याचा विश्वास आहे तो जयश्री जाधव यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन प्रशांत गोयतेसह ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 कोल्हापूर. तर मुंबईतल्या टिळक भवन इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. कोल्हापूरच्या या यशात काय वाटते, कुणामुळे जिंकला? हा खऱ्या अर्थानं जनतेचा कौल काँग्रेस आणि काँग्रेसच्या युती शासना त्या सरकारच्या बरोबर आहे. कारण गेल्या 2 वर्षामध्ये या महाआघाडी सरकारने ज्या पद्धतीने जनतेसाठी काम केलं, एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये केंद्राने महागाई लादली असताना सुद्धा या सरकारने ज्या पद्धतीने ही महागाईला सुद्धा हाताळलं, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा हे सरकार यशस्वी राहिलं. क्रमांकपणे सांगितलं जात होतं किंवा जी खेळी खेळली जात होती ती कुठेतरी अपयशी ठरली असं वाटतं तुम्हाला, आणि भाजपला पूर्णपणे मात देण्यात आलं, यशस्वी झाला? हो नक्कीच. कारण काय माहिती, या देशामध्ये जे राजकारण चालू आहे, अत्यंत जातीपातीचा जो खेळ चालू आहे या देशामध्ये, तो वाईट आहे. ह्या देशाचे प्रगतीला तो अडचण येणार आहे. ही जनता आता थोडं हे जाणार, त्यांना जाणीव व्हायला लागलेली आहे जनतेला. आता त्यामुळेच एक सूर वेगळा उमटतं इथून, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, जसं महागाई आणि बेरोजगारीला कंटाळून तरुणांनी या म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात हा कौल दिला आहे, आणि प्रदेशाध्यक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं की कोल्हापूरच्या कुठल्याही सीटवरती मला हे करून दाखवा, मी हिमालयात जातो, राजीनामा देतो. तर या निमित्तानं आमचा युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांना विनंती आहे की त्यांनी आता पटकन राजीनामा देऊन हिमालय गाठावं. भाजपच्या उमेदवाराला एवढी निराशा आणि तुमचा उमेदवार इतक्या मतांनी निवडून आला, काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम ह्या लोकांनी भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं, महाराष्ट्रातल्या सर्वश्रेष्ठ नेते मंडळींच्या विरोधात बोलणं, मग त्याच्यानंतर त्यांनी कार्ड दुसरं ओपन केलं की धार्मिक मुद्दे आणले, त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा आणला, यांनी अनेक मुद्दे ह्या याच्यामध्ये जे राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुकीमध्ये कधीही या पातळीवर कधी प्रचार होत नाही असं ह्या राज्याचे जे स्वतःला नेते म्हणतात त्या लोकांनी ही पातळी घालवली. काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यानंतर ठाण्यातही जल्लोष करण्यात आला आणि त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल यांनी.
ठाण्यात देखील जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ठाण्यातील कार्यकर्ते पाहू शकतो या ठिकाणी आहेत की जे फटाके फोडत आणि एकमेकाला लाडू भरवत आहेत की जो विजय आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो. नक्कीच कुठेतरी ही जी लढत आहे ती एकदम प्रतिष्ठेची लढत आहे असं मानली जात होती. कारण निवडणुकीआधीच आहे की चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं होतं की कोणत्याही पोटनिवडणूक लागू दे भाजप ही पोटनिवडणूक जिंकून दाखवेल. त्याचपासून आपण आता बोलणार आहेत सर, काय सांगाल आज हा जो विजय झालेला या ठिकाणी तुम्ही जल्लोष करताय काय सांगाल? या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं किंबहुना संपूर्ण देशातील जनतेचं लक्ष या कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे लागलं होतं आणि कोल्हापूरकरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने जो कौल दिला त्याचा जल्लोष या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून करतोय. खऱ्या अर्थानं देशातील जी परिस्थिती आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, दिवसेंदिवस गगनाला भिडणारे दर आहेत, हा केंद्र सरकारबद्दल असलेला रोष कोल्हापूरकरांनी मतपेटीत व्यक्त केला आणि आता भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की या निवडणुकीत जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडला तर मी हिमालयात जाईल. आता आमचं त्यांना थेट आव्हान आहे की तुम्ही आता हिमालयात जात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कॅमेरामन अरुण पेडणेकर सह निखिल चव्हाण, न्यूज आणि लोकमत, ठाणे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना जनतेनं नाकारल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली, बघूयात त्यांनी काय म्हटलंय. हनुमान चालीसा याचे घाणेरडे राजकारण सुरू करून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम कोल्हापूर पोटनिवडणुकीवरती होईल, पण कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवलेले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही तणावाचे मुद्दे जे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याचा कोणताही प्रकारचा फायदा आणि उपयोग कोल्हापुरात झाला नाही. हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री असलेले माननीय आमदार सतीशजी पाटील, त्यांना साथ देणारे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीने एकत्रित काम केलं त्याचं कौतुक निश्चितपणे केलं पाहिजे. पुढील कालखंडामध्ये या राज्याच्या राजकारणाची दिशा कशी राहील हे ठरवणारा हा विजय आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडीने जे जनतेकरता काम केलेलं आहे, शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे, त्याचा त्याला मतदान जनतेनं केलं आणि त्याचा हा विजय आहे. खरं म्हणजे अनेक प्रलोभनं हे भारतीय जनता पक्षाकडून मतदारांना दाखवले जात होते, कधीकधी धाक धपटशासुद्धा केला जात होता, परंतु त्यामधून सुद्धा निर्भीडपणे स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेनं हे मतदान केलेलं आहे, त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन. आणि जाऊया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात तिथे, बघूयात ते काय म्हणतात. हनुमान चालीसा वाचल्या जात आहेत, काही ठिकाणी जे आहे भूम्यांना घेऊन आंदोलन केली जात आहेत. एकंदर आपण बघितलं तर मुंबई असो किंवा पुणे असो तणावग्रस्त परिस्थिती जी आहे ती आहे. कोल्हापूरचा विजय झालेला आहे, कोल्हापूरचा इतका मोठा विजय झालेला आहे हे अपेक्षित होतं का? याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की कुठल्या मुद्द्यांवर भाजपला मात दिली गेली? कोल्हापूरचा विजय हा निश्चितच आम्हाला अपेक्षित होता. खरं तर याच्यापेक्षा अधिक मोठा विजय व्हायला पाहिजे होता, परंतु तीन पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षांनी विकासाच्या कामावर काही बोलण्याच्याऐवजी फक्त धार्मिक भावना पुढे आणून त्याच्यामधून जो प्रचार केला त्याला जनतेने नाकारलेला आहे आणि त्यामुळेच आमच्या जयश्री जाधव एवढ्या प्रचंड मताने विजयी झालेले आहेत. असं ज्या पद्धतीनं आता एक हनुमान चालीसा पठन करण्याचं सगळ्यांनी सुरू केलेलं आहे, आज तर नवनीत राणा पण म्हणाला की थेट मातोश्री बाहेर येत आहेत, एकूणच हनुमान चालीसावरनं राजकारण त्यातलं जे काही राज्यातलं वातावरण आहे त्यामुळे दूषित होत आहे. असं आहे, हनुमान चालीसा असेल, महाआरती असेल, आणखीन काही धार्मिक असेल, ज्याला ज्याला जे जे करायचं त्याने आपापल्या घरामध्ये करावं, आपापल्या तीर्थक्ष स्थानामध्ये करावं, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, चर्चमध्ये, आणखीन कुठं काय करायचं असेल ते करावं, परंतु विनाकारण त्याचं
भांडवल करून किंवा त्याचा इशू करून समाजामध्ये एक प्रकारची जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय ते काम कोणी करू नये एवढंच मला त्यांना सांगायचं. राजकारणी आपल्या खाण्याच्या सभेत सर्व सर्व सरकारलाही आपण म्हणजे धाकीच दिलेली की 3 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, नाही भोंगे उतरले तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये पुढची जी काही कारवाई असेल ती करेल. याला सरकार सिरियसली घेत आहे की यालाही इग्नोर केलेलं आहे? ते नाही, याला सरकार सिरियसली अशासाठी घेत आहे की मुळामध्ये ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो बोलताना त्या न्यायालयीन निर्णयामध्ये भोंगे काढावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 या वाजे या कालावधीमध्ये भोंगे लावू नयेत किंवा लाऊडस्पीकर लावू नयेत अशा प्रकारचा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे ज्या मस्जिदींनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, ज्या मंदिरांनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, त्यांनी काढण्याचा प्रश्न येत नाही. आणि फक्त त्यांनी जे न्यायालयाने जे अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन केलं पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. पाहिलं तर काल मुंब्रामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम बांधव एकत्र आले होते आणि जर अशा पद्धतीनं मनसे जर आक्रमण करणार असेल किंवा भोंगे उतरवण्यासंदर्भात जर जबरदस्ती करणार असेल तर त्याला उत्तर दिलं जाईल असा एक इशारा दिला त्यांनी. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की कोणीही ज्याच्यामधून काही अशांतता निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत, अशा प्रकारची कृती करू नये. पोलीस आपापल्या परीनं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने हाताळण्यामध्ये सक्षम आहेत. सर, शह काटशहाच्या या भूमिकेमध्ये असं बघायला मिळते की सत्ताधारी शिवसेना पण आज संध्याकाळी हनुमान चालिसाचं पठण करणार आहे. शिवसेनेला हनुमान चालिसाचं पठण आज हनुमान जयंतीच्या दिवशी करायला काही अडचण नाही, म्हणजे ते त्यांनी केलं तर चांगलंच आहे. पण तुम्ही म्हणते की दुही निर्माण होते किंवा समाजात तेढ निर्माण होते आणि अशा पद्धतीनं शहकाक्षच्या या राजकारणामध्ये दोन विरोधी पक्षांनी अशा पद्धतीनं समोर येणं किंवा धार्मिक गोष्टींचा असा प्रचार करणं कितपत ठीक आहे? असं आहे की आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला आपापला धर्म निवडण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु या आपल्या वागण्यामधून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तेढ निर्माण होणार नाही, अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, मग तो कुठलाही पक्ष असला तर. पवारांच्या घरी ज्या पद्धतीनं आंदोलन असू दे, त्यानंतर राज ठाकरेंची टीका असू दे किंवा मग अगदी फडणवीसांनी 14 ट्विट करत केले टीका असू दे, चारही बाजूनं म्हणजे सामाजिक वैचारिक आणि कौटुंबिक पातळीचा आधार घेत पवारांची कोंडी केली जाते का? पवारांची कोंडी करायला म्हणजे मला असं वाटतं की त्याला फार आणखीन कष्ट करावे लागतील. हिंदी में जानना चाहेंगे सर, सर मराठी मुस्लिम विचारवंत अनेक आहेत, त्यांना एकत्र येऊन एक महत्वाचा निर्णय घेतलाय जी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याचं आम्ही पालन करणार आहोत असं त्यांना म्हटलंय. त्या निर्णयाकडे मुस्लिम विचारवंतांना एकत्र एक निर्णय घेतलाय, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याचा आम्ही पालन करू असं देखील त्यांना म्हटलंय. मी तेच सांगितलं, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळामध्ये लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावू नयेत हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याचा आदर आणि अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे आणि जर अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली असेल तर त्याचं स्वागत आहे. सर, मात्र भोंगे 45 डेसिबलपेक्षा वर असू नयेत असंही त्याच निर्णयात आहे, त्यामुळे भोंगे निर्णयामध्ये जी मर्यादा घालून दिलेली आहे डेसिबलची त्याच मर्यादेत त्यांनी लाऊडस्पीकर इतर वेळेला लावले पाहिजेत. त्याच्यावरती गेल्यास नॉईज प्रदूषणच्या अंतर्गत जे काही नियम कायदे आहेत त्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल. मागच्या काही दिवसांपासून जे पोस्टरवरून वाद होत आहेत यावरून नाशिकच्या सेतूने एक निर्णय महत्त्वाचा घेतला होता की जर पोस्टर तुम्हाला लावायचे असतील तर ते पोस्टर पोलिसांकडून पहिल्यांदा तपासून घेण्यात यावे. अशाच पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रात इतरत्र कुठे लागू करण्यासंदर्भात काही विचार सुरू आहे? या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एक कायदा आहे, पब्लिक प्रॉपर्टीचं डिफेसमेंट करण्याच्या विरोधामध्ये कायदा आहे. खरं त्या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारे पब्लिक प्रॉपर्टीजवर पोस्टर लावणे किंवा काही लिहिणे याच्या संदर्भामध्ये
कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे, तर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनानं याची दखल घेऊन त्याचं रक्षण केलं पाहिजे. सर, जयश्री पाटील अजूनही फरार आहेत, तर त्यांचा काही शोध लागला का, तपास लागला? आणि दुसरीकडे जे हल्लेखोर होते तेही मद्यपान करून आल्याचं आता पोलीस तपासात देखील समोर आलेलं आहे. हां, म्हणजे आता जयश्री पाटील कुठे आहे त्याचा शोध काही अजून लागलेला नाही, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या घरावर हल्ले करायला जे लोक आले होते त्यातल्या काही लोकांचं रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश सापडलेला आहे, ते मद्यपान करून आले होते, ही वस्तुस्थिती आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से हनुमान चालीसा लाउड स्पीकर को लेकर विवाद है, उस पर लगातार राजनीति होती जा रही है, इसको कैसे देखते हैं? विवाद तो पूरे देश में है अभी, धर्म के नाम पर चाहे राम हो या हनुमान हो या हनुमान चालीसा हो या महा आरती हो, ये विवाद तो तैयार जानबूझ के किए जा रहे हैं और इसके पीछे राजनीतिक फायदे के लिए ये सब कुछ किया जा रहा है. कोल्हापूर मधल्या पोटनिवडणुकीच्या विजयाबद्दल या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी सतेज पाटील, राज्याचे मंत्री सतेज पाटील यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. अत्यंत प्रतिष्ठित झालेल्या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये कोणता पाटील बाजी मारणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं, अखेर सतेज पाटील यांनी यामध्ये बाजी मारलेली आहे. काय सांगाल, या विजयाचं वर्णन कसं कराल? कोल्हापूरकरांनी खऱ्या अर्थानं एक चांगला मॅन्डेट दिलेला आहे. भाजपनं विखारी लढाई लढली, विष पसरवण्याचं काम समाजामध्ये केलं, परंतु कोल्हापूरच्या जनतेनं विचारानं ही निवडणूक लढवली आणि शाहू महाराजांच्या भूमीतून पुन्हा एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. मी मनापासून कोल्हापूरकरांचा धन्यवाद देतो. आणि जो शब्द आम्ही दिला होता महाविकास आघाडी म्हणून, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, अजितदादा असतील, थोरात साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली भविष्यकाळात कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याचा जो काय मी शब्द दिला तो निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. खरं तर पुरोगामित्व विरुद्ध हिंदुत्व अशा पद्धतीची ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात गेली होती, याकडे कसं पाहता आणि आत्ताचा जो विजय आहे तो नेमका विजय कसा आहे? नाही, कोल्हापूर हे नेहमीच पुरोगामी विचाराचं शहर राहिलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारं हे शहर आहे आणि मला वाटतं या शहरामध्ये असलं काहीतरी करणं हे योग्य ठरणार नाही हे कोल्हापूरकरांनी जाणलं. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपनं करू नये, एक फटका त्यांना कोल्हापूरमध्ये बसलेला, आता असले प्रयत्न त्यांनी या ठिकाणी गलिच्छ राजकारण कृपा करून या राज्यामध्ये करू नये अशी आमची विनंती. कारण की हे राज्य संतांची भूमी असणारं हे राज्य आहे, नेहमी एकोपानं राहिलेलं राज्य आहे. या भूमीमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून तुम्ही नेमकं काय मिळवणार आहात? कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार आहात का? कायदा आणि सुव्यवस्था बिघडून काही तुम्हाला वेगळा डाव या ठिकाणी साधायचा का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि जो मॅन्डेट आहे आता तुमच्यासाठी लिटमस टेस्ट होती. तुम्ही जे काय बोलताय, उत्तर प्रदेशमध्ये बोलला, देशामध्ये बोलला, त्याची टेस्ट झाली ना. आता 18,000 तुम्ही पराभूत झाला. आता कृपा करून अशा पद्धतीनं मनभेद करण्याचं काम कृपा करून भाजपनं थांबवावं. महाराष्ट्र हे एकसंघ आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या बसून महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचं काम अनेक वर्ष झालेलं आहे. कृपा करून त्यामध्ये फूट पाडण्याचं काम भविष्यकाळात निवडणुकांसाठी करू नये अशी माझी विनंती आहे. जातीपातीचं राजकारण झालंच पण महिला उमेदवार म्हणून सुद्धा हिनवलं गेलं नाही. मला वाटतंय भाजपचे प्रवक्ते आहेत ते राज्याचे आणि त्यांनी सुद्धा महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतंय त्याचाही प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि एकूणच मला जे टार्गेट केलं त्याचं उलट बुमरँग झालं असं म्हणायला हरकत नाही. अपेक्षित यश होतं का? कारण तुम्ही पाहायला गेलं तर बावडा कसबावडा तुमचा हक्काचा मतदारसंघ आहे, इथं तर तुम्ही यश मिळवलंच, पण दुसऱ्या बाजूला सत्यजित कदम यांच्या कदमवाडी आणि जाधववाडी परिसरामधून सुद्धा तुम्ही मताधिके घेतले. नाही, आम्ही जे मायक्रो प्लॅनिंग केलं होतं, कारण की निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या त्यावेळी आम्हाला निवडणूक ही थोडी एकतर्फी वाटत होती, परंतु नंतर काश्मीर फाईल्स असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे पोलरायझेशन चाललं होतं, 7,000 भाजपचे कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आलेत, RSSचे कार्यकर्ते कोल्हापुरात आले होते आणि घर टू घर जाऊन एक वेगळा एजेंडा चालवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून आम्ही लोकांना समजावून सांगितलं
की काश्मीर फाईलचं तिकीट मोफत मिळते, परंतु 120 रुपयाचं पेट्रोल घालून मोटरसायकलवर जावं लागतं आणि घरात आल्यावर 1100 रुपयाच्या सिलेंडरवर चा प्यायला लागतो. हे आम्ही पटवून दिलं. कसबा बावड्यामध्ये आम्हाला मताधिक्य मिळणार. आणि या विजयाबद्दल राज्याचे मंत्री सतेज पाटील यांनी आनंद व्यक्त केला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.